की कशी आहे नेमकी ही दिंडी। एका बाजूला देहूतून तुकोबा महाराजांची पालखी निघालेली आहे आणि वेगवेगळ्या संतांच्या पालख्या आता पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत आणि मुंबईतून देखील अशाच प्रकारे आता एक पालखी एक दिंडी निघालेली आहे। आपण पाहता ही जी दिंडी आहे ती वैद्यकीय दिंडी आहे, डॉक्टर दिंडी आहे आणि यावर्षी या दिंडीचं 31वं वर्ष आहे। आपण ज्या प्रकारे बघताय या दिंडीमध्ये सर्व डॉक्टर आहेत आणि त्यांच्याबरोबर नर्स आहेत आणि वैद्यकीय सेवा देणारे हे सर्व स्टाफ एकत्र आता निघालेले आहेत पंढरपूरच्या दिशेने। आधी ते इथून आळंदीला जाणार आहेत आणि आळंदीवरून पुढे ते पंढरपूरच्या दिशेने जाणार आहेत। सर्व हे डॉक्टर आणि त्यांच्याबरोबर हे सेवेकरी वारकरी आता निघालेले आहेत पंढरपूरच्या दिशेने। आपण पाहताय पांडुरंगाचा जयघोष करत हातामध्ये टाळ घेत मृदुंग वाजवत हे सर्व आता वारकरी निघालेले आहेत। खरं म्हणजे हे वारकरी डॉक्टर आहेत आणि मुंबईतून ते खास वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी निघालेले आहेत। डॉक्टर दिंडी आज इथे आम्ही 31 वर्षापासून ही सेवा करतो आहे आणि हे पंढरपूरपर्यंत आपली वारी असते। इथे खूप मोठा महाप्रसाद असतो आणि जेवढे पण वारकरी असतात त्या सर्वांची सेवा करतो। जवळ 31 वर्ष आपण ही सेवा करतो आहे माऊली चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट आणि इथे स्वामींच्या मठापासून ही आपण सेवा सुरुवात करत असतो। स्वामींच्या आशीर्वादाने आणि माऊलीच्या आशीर्वादाने अतिशय सुंदर प्रमाणे ही आपली वारी चालत असते। गेली 21 वर्ष ही सेवा आपण करतोय। जे वेगवेगळे संत आणि त्यांची जी परंपरा आहे ती परंपरा पाळत मुंबईतल्या डॉक्टरांचं देखील एक कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्व डॉक्टर आता वारीमध्ये निघालेले आहेत पंढरपूरला निघालेले आहेत। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर।